रायगडच्या माणगावजवळ गावठी हातबॉम्बच्या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झालाय. या स्फोटामध्ये 10 वर्षांचा एक मुलगा गंभीर जखमी झालाय तर एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. निजामपूर विभागामधल्या मशिदवाडी गावाजवळच्या माळरानावर ही घटना घडली आहे. गावठी हातबॉम्ब हाताळताना हा स्फोट झाला आणि या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हाही दाखल करण्यात आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.